पुण्यात मध्ये पडेल पण. आणि मी म्हटलं की त्या निवडणुका नाहीत काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा. मी याला सगळ्यांना सांगितलं, म्हटलं आपण गणेश कला क्रीडाला घेऊ, म्हटलं आपण निवडणुकांना वेळ आहे म्हटलं. त्या दिवशी मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर जरा थोडंसं माझं पायाचं दुखणं चालू आहे आणि त्या पायामुळे थोडंसं कमरेला मला थोडा त्रास होतो. दोन दिवस इथे पुण्यामध्ये तसं काही नव्हतं म्हणून मी परत मुंबईला गेलो. जरा काही फिजिओ बिजिओ जरा काही करायचं होतं, पण त्या दरम्यान मी जरा डॉक्टरांशी बोलून बिलून घेतलं. पण ते जरा थोडंसं प्रकरण जरा जास्ती वाढलं असल्यामुळे येत्या 1 तारखेला जरा शस्त्रक्रिया करतो आहे. ते शस्त्रक्रिया माझ्या या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे का सांगितलं तुम्हाला, कारण कोणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो तर हे आमचे पत्रकार बांधव कुठच्या कुठचा अवयव बाहेर काढतात काही कळतच नाही. नंतर मी म्हटलं बाकीच्या गोष्टींची ओढाताण करण्यापेक्षा आपणच सांगितलं बरं कशाचं आहे ऑपरेशन. बिचार त्यांचंही मला वाईट वाटतं. ते आत्ता पण ते स्कूटर बिटरवरनं ते कॅमेरे बिमेरे घेऊन फिरत होते. त्याशी मी पुस्तक घ्यायला गेलो, तिकडे पण बिचार ते होते. आता काय त्यांना सांगितलं जातं काही फुटेज घ्या वगैरे वगैरे. मी कंटाळतो त्या गोष्टीला. बरं भाषण दाखवणं इथपर्यंत मी समजू शकतो. आता निघाले, आता दरवाजा उघडला, हा बघा डावापाय दिसला, हे बघा त्यांचं बोट दिसलं. कोणाला इंटरेस्ट आहे सगळं त्याच्यामध्ये एक एक अवयव दाखवत बसणार तुम्ही माझा. पण असं त्यांचं काम ते करत असतात.